अरे ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, ज्याचा अहंकार गेला तो देव झाला, ज्याची दारू गेली तो देव झाला। काम क्रोध लोभ अहंकार याला माराय करता अंबिका मातेची यात्रा आहे माझी। अंबिका माऊली आपल्याला धुण्या करता यात्रा आहे, वॉशिंग मशीन आहे अंबिका मातेची यात्रा म्हणजे वॉशिंग मशीन। आणि आज जर कीर्तनाले आले तुम्ही या देवस्थान मध्ये, अरे लोक कल्याणा करता अंबिका मातेचं मंदिर आहे, लक्षात घ्या। काही काही लोकांनी मंदिर म्हणजे पोट भरायच्या कोंबड्या करून टाकले, अंडं देणाऱ्या कोंबड्याच करून टाकले मंदिर राहिले। अनेक संस्था पाहिले, बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिवचू चिवचू, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भालखाऊ, उद्या संस्था खाल्ले। पण देशामध्ये शिर्डीच संस्थान गजानन बाबा, तिकडे विवेकानंद नगर सुखदास बाबा, केवढी मोठी शिक्षण संस्था, आदिवासीच्या लेकरांनाही शिक्षण। मी तुम्हाला तेच तर सांगून राहिलो, तुझ सबून म्हणू की आदिवासीच्या गरीबाच्या वृद्धाश्रमाला मी अंबिका माता देवस्थानचे अध्यक्ष 40 वर्षापासून। टाळ्या वाजवा, चांगली मंडळी आहे, 7 मेंबर आहे, मी धन्यवाद देतो, नाहीतर देवस्थानच्या खाणाऱ्याची कुत्रेई सारखी त्याच्या लेकराचे हाल होतात। पोरी असतील तर लफडे वाजत पैदा होतील। जे लोक बैमान्या करतील देवाशी त्याचा खाना खराबच आहे। पण तुमचं संस्थान फार सुंदर वाटलं, कमी पैशात लग्न लावा, आतापर्यंत तर पैसे मागतच नव्हते। देव कसा देवाले कसं करावं लागतं भाऊ, फक्त देव आणि सुखी ठेव आणि तुझे लफडे चालू ठेव। देवाले काय बाजारचा भाजीपाला समजता का? म्हणून अंबिका मातेला समजून घ्या, ते आमची सर्वांची माय आहे। तिचे नाव किती आहेत बापा बापा, त्या देवीचे, त्या माऊलीचे नाव आहे जगदंबा सप्तशृंगी। चलो बुलावा आया है माता ने बुलाया है। अरे जोर से बोलो, जय माता मनारे थारे बोलो, जय माता जी जोरात जोर से बोलो, जय माता जी सारे बोलो, जय माता जी। मला आवाज निघून नाही राहिला, दुधाचा मारा कमी पडला का बे? ये इकडे लाल शर्ट, इकडे ये, ये ये लोक ये ना, तूच, आय लव यू तू, ये ना अबे, उठणं ढिले काय राजा? ते बाय तो उठून गेला, मैदान सोडून गेला, हिजळा टोल नाक्यावर जाशीन असा करशीन तू। ओय ओय रशीदा उभा राहीन, मी तुही इज्जत करायला बोलावलो। अरे तुझ्या जोरात म्हटलं ना, जोर से बोलो, जय माताजी सारे बोलो, जय माताजी। काय आडनाव बाबू? जैन। वा वा, माज दारू जैनाच्या घरातच नाही बाबू, 100 नोट दे। तुले काय वाटलं, मी रिकाम बोलावलो तुले? अभी मी लेकराईले मले कोणी देत नव्हतं ना, आज 5000 साळ्या तुपकर साहेबांनो वाट्याले आणले, त्याले मालूम आहे हा दररोज साळ्या वाटते। मी साळ्या काऊन वाटतो आई? माम आईलेच साडी ना भेटे, साली एवढी गरिबी कोणावरही येऊ नये, पण गरिबी आलीच पाहिजे, हे महत्वाचं आहे। मले किंमत आहे ना त्या गरिबीची, माम आईले साडी ना भेटे, घे बेटा हे तुले बक्षीस, यासाठी ते आवाज दिला तो मैदान सोडून गेला।
नक्की टोलनाक्यावर जाशी आणि अशा थापला आवाज होता। अबे पोट्टे हो पुढे या, उद्याचा शिवाजी महाराज तुमच्या रक्तात शिरले पाहिजे। उद्या ज्योतिबा फुले, सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई तुमच्या तरुणाच्या डोक्यात संभाजीराजे शिरले पाहिजे। तुमच्या मुलाईच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर गेले पाहिजे। तुमच्या गावात तर एवढे क्रांती केली तुपकर साहेब यायच्या गावात। मिलिटरी मध्ये 15 ते 20 जण आहेत या गावातले, बरोबर। बस थँक्यू। 20 जण मिलिटरीत आहेत या गावातले, टाळ्या वाजवा। मला अभिमान आहे मिलिटरी वा आर्मी वाल्याचा आणि पोलीस वाल्याचा अभिमान आहे। तुम्ही बाबू केवढाही मोठा ऍक्सिडेंट होऊ द्या, तुमच्या चुलत्याची ताकद नाही 108 येऊन जाईल, पण पोलीसनं फोन केला की अर्जंट सिरियस पेशंट 108 पाठवा। अर्ध्या तासात जेवढा टाइम यायला पाहिजे तेवढाच। एक मिलिटरीवाले ते देशासाठी जागतात, दुसरे पोलीसवाले तुम्ही घरात झोपताना हे रातभर हिंडत राहते, कारण चोरी झाली की आली गडबड। मंदिरात चोऱ्या होतात, देव काही नाही करत, नॉमिनल आहे बजरंग बली। पण आज लोक ऐकलं काय कोण्या चोराले मारलं बजरंग बली न? देव नॉमिनल आहे, ओरिजिनल तुम्ही आ। तुझं सगुण म्हणू निर्गुण रे तुझं आलं लक्षात आई? ते देवी नाही पाहिली आम्ही। तुम्ही पाहिली काय देवी? नाही पाहिली। म्हाताऱ्या बाई न पाहिली काय देवी? पण देवीची पूजा करणारी बाई पाहिली देवी। तिचं नाव, त्या माईचं नाव आहे बाबू आनंदाबाई दिनकर टेकाळे, दुसरी गिरजाबाई शिवाजीराव टेकाळे। मंदिराची देवी मातेची सुरुवातच या बाईनं केली आणि हे बाई पुजारी आहे। 1 रुपया पगार घेत नाही, नाही तर पुजारी म्हटल्यावर त्याचं पोट नाही पावल्या जात। किंटल दीड किंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही। आणि तुम्ही पाया लागणाऱ्या बाया उपास धरणाऱ्या खापर खुंड्या झाल्या तुम्ही। इल्लू इल्लू माय कुल्लू मुल्लू पापा हुल्लू मुल्लू दुनिया भऱ्याचे लफळेबाज लोक या तोंडात काय काय टाकते। दारू टाकते, बिडी टाकते, मटण टाकते। आपल्या देवीले बकरे कोंबडे कापत नाही। टाळ्या वाजवा गावकऱ्याच्या नावानं, नाही तर अनेक ठिकाणी बकऱ्याचा नैवेद्य चालते। लाज वाटायला पाहिजे। वाघा बकऱ्यालाच काऊन कापता तुम्ही? बकऱ्याला गरीब आहे ना, वाघाला काऊन ना काप? उद्या फॉरेस्टवाले तुमच्या उरावर येतात, सशाचं पिल्लू तर मारून दाखव। रात्री 10 नंतर रोड बंद। काऊन? वन्य प्राणी मरू नये। पानाती पाहता वेर मने शिका पदम समाध्यामी। काही म्हातारे लोक म्हणतील जायचा अभ्यास नाही। हा काय बुद्धाचा होय काय? यानं तर बुद्धाच म्हटलं धम्मम शरणम गच्छामी पानाती पाहता। अरे तेच तर अंतर आहे ना। बुद्धानं जगाले शांती मागायसाठी 29व्या वर्षी घरदार सोडलं। कोणासाठी? भेद लयाला जाओ जगाता, भेद लयाला तुमचं जीवन सुखी व्हावं हा त्याग आहे। तुपकर साहेब आता जेल मध्ये गेलते ना,
फिकर करू नका, हे पब्लिक तुमच्या पाठीशी आहे. जसं प्रतापराव खासदार साहेबानं काय दिलं ना इथं, साहेबानं 10 लाख रुपये दिले ना सभा मंडप, आमदारांनी आमदार साहेबांनी काही मदत केली. अरे तुपकर मध्ये एक वेळा तूप टाका त्याचे वर्णात मतदानाच्या लिहून देतो, दुनिया वो दे देंगे, खुद का खून भी देंगे. तेच साहेब बाबू देणं शिका, खासदार साहेबांना दिलं, आमदारांना दिलं, आणि हे तुम्ही गावकऱ्यांनी ना तर पूर्ण मंदिर उभं केलं. हे काय कोण्या एकट्याचं काम आहे का, कोणी करीन काय, हे सर्वेचं काम आहे बाबू. अरे या गावात जो नोकरीवर लागला तो 1 महिना 2 महिन्याचा पगार आपल्या मायले देते, आपल्या आईला टाळ्या वाजवा म्हणजे अवघ्या गावाची माय आहे, गावाचीच नाही 25 गावाची नव्हे पूर्ण जगाचीच माय आहे. जय जय हे जगदंबे माता हे नाही द्वारे तुम्हारे देवाला समजून घ्या, द्वारे तुम्हारे जो भी आता. माझा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, दररोज 40-50 हजार लोक लाईव्ह राहतात. माझ्या लग्नातलं भाषण आहे, 27 हजार लोक आहे ना. कालचं दुपारचं लग्नातलं भाषण आहे माझं. त्या पोरीच्या बापानं माली पहिले तारीख काढली मराठा समाजाचे दाळू पाटील, पहिले माई तारीख काढली आणि मग लग्न. पण लग्न कसं केलं बहिणींनो, त्या नवरीले तागड्यात बसवलं आणि तिच्या भारोभार पुस्तक ग्रंथालयाला दिले, पुस्तक तुला केली तिची टाळ्या वाजवा. स्पर्धा परीक्षेसाठी PSI होण्याकरता, डॉक्टर इंजिनियर होण्याकरता ते पुस्तक दिले पोरीच्या बापाने. आपण काय देतो, पोरीचे चुलते भगू ना एवढं मोठं घर. पोरीचे मामा लोटा, ते पाण्याचा लोटा काय देता हो तुम्ही आंधन, जरा बदला. या वातावरणानुसार तुम्हाला चालावं लागत. मी माझी बायको मेली तर मेडिकल कॉलेजले दिला आई तुया सुनीले, तू म्हणशील काय साठी, हे जे तुया गावातले MBBS डॉक्टर झाले ना MAS, 4-6 पोरी डॉक्टर आहेत या गावात. हे वय सावित्रीबाई देवीची कृपा, हे वय कृपा ज्योतिबा फुल्याची, हे कृपा आहे शिवाजी महाराजाची, हे कृपा आहे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाची, हे कृपा आहे कर्मवीर भाऊराव पाटलाची, आणि हे कृपा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची. नाही तर तुमच्या गावातल्या बाया ग्रामपंचायत मध्ये बसू दिले असते का तुम्ही लोकांनो, सोबत नाही माणसाईच्या समोर बसत तू म्हणतात की बाया इले. अजूनही काही काही म्हाताऱ्या बाया म्हणते पोराले बापू डोक्यावर नको घेऊ, हे पायातली काय म्हणते बाई, हा हा बोलू नका बोलू नका बोलू नका, बायाच्या मनात बोलले तर जेल मध्ये जा. बाईच्या अंगाले टच केला, टच स्क्रीन टच बॉडी टच. लहान चुकल्या पोरीला कधी धक्का लागला ना बाबा सुटत नाही, कारण पोलीस वाले काय चार चालते मालूम आहे, संविधानावर कायदा. म्हणून लक्षात घ्या बोलू नका, मी बायाचा विषय होता. चप्पल म्हणत सॅन्डल म्हणत आज ज्या बाईले एवढं पोरीले हलकट समजत, हे हलकट हे म्हणजे समजणारे. तुम्हाला नाही म्हणत काका बाईच्या जातीनं बोलू नाही, तुम्हाला बोलू नाही देतो. आता बाया पोलीस वाले आहेत, आज आल्या नाही आल्या का, क्या बात है देशमुख साहेब, म्हणजे मॅडम लेडीजले बोलावलं कुठे आहेत, लेडीज पोलीस या 1 मिनिट
देशमुख साहेबांना बोलावलं, तुमचे थानेदार आपण नाही बोलावलं, पी आहेत पिया साय आहेत, हेड कॉन्स्टेबल आहेत, आपण बोलावलं नाही, ते बोलावून राहिले, येत नसाल तर उद्या मग शेरा खराब. पाहिलं माई मावल्यांनो पाय, आता पोलीस वाल्या त्याही फुल पॅन्ट वर, हातात दंडा नाही आणला काय बाई? काल एका होमगार्ड न दंडाच आणला, मा तोंडातून निघालं पाणी, खळखळाट जास्त, जॉब नाराज झाले. आता मी आदत तुझ आता मी चपरा माणूस, ज्याचं चुकलं त्याले तिथंच दणका देतो, कधी माझी मंत्री असो की मंत्री असो, हा इफेक्ट आहे मला. माझी गलती आहे का? माझी गलती नाही ना. सर्वात मोठी गलती आहे मा माईची, मला नाव सत्यपाल ठेवलं ना बेटा, मग मला बोलाच लागते. आता मी ते दंडा हलवत आले, त्या म्हटलं उतायले पाण्याला खळखळाट जास्त. आता या तिघी जणी बिना या माय या ना ताई याच तुम्ही? अरे अंबिका मा तेचा कार्यक्रम बाई, राहू दे ना, कोट कोटा नसत, तुम्ही खपसुरती आणखीन वाढली ड्रेस वर, नाही तर बाय आईले अबला 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 अबलाच म्हणतात. जय जय हे जगदंबी माता, तिन्ही बहिणी रे तुम्हारे जो भी आता. मॅडम आभारी आहो, तुम्हाला असं करावं वाटते पोलीस वाले आले, हे असंच करतात ना. माय दररोज गाड्या पकडतात रोडवर, परवा तुमसर पोलीस स्टेशनचे 15-20 पोलीस थानेदारासहित, आणि थांबवा थांबवली, पाहिलं तर सत्यपाल. म्हटलं साहेब काय म्हणणं? फोटो काढायचा आहे म्हणे तुमच्यासाठी, म्हणून आम्ही अवघे जण टपे लावीत. मला कार्यक्रम होता त्याला मालूम आहे, शिहोरा पोलीस स्टेशन मध्ये कार्यक्रम, तर शिहोराचे पोलीस रोडवर, जळगाव खानदेशचे थानेदार आहेत तिथं, आणि दुसरे मग तुमसरचे पोलीस स्टेशन, म्हणजे पुऱ्या तुमसर पर्यंत तुम्हाला पोलीस वाले भेटतील म्हणे, एवढेच धन पुरा ठाणच आहे का? जिवाळा आहे. मी माझ्या तिन्ही बहिणीला धन्यवाद देतो मॅडम, तुमच्यात ताकद आहे, दारूवाला या बाईले मारी, पण तुमच्याकडे असाही नाही पाहतो, कारण तुमच्या हातात राहायचं झोळपास. बर तुम्ही अशा पद्धतशीर जागी मारता, जाऊ द्या मी म्हणत नाही. मा तिन्ही बहिणीला साळ्या द्या, या देशमुख साहेब तुमच्या हातानं, आणि तुपकर साहेब या, तुम्हीच घेऊन आल्या साळ्या, आता मी काय घरी नेऊ काय? या माय लेकीचा सावित्रीच्या लेकी आहेत, या जिजाबाईच्या लेकी आहेत, रमाबाई भीमाबाई अहिल्याबाईच्या लेकी आहेत, या पोरीच्या डोक्यात उतरलं पाहिजे की पोलीसवाली देवाच्या कृपेनं नाही झाली, ते व्यायाम केला, रनिंग, अभ्यास, विचारा नाही तर तुम्ही या मॅम. अरे साहेब तुम्ही बहुत छान ना, टाळ्या मालूम आहे. महाराज काम पडलं तर जेल मध्ये न्यायालय आपणच राहत, महाराज जेल मध्ये आहेत ना, कारण महाराज लोक इतके हरामी जगात कोणी नाही. सर्व्या महाराजले नाही म्हणत, इथंही आमचे डोंगर करड्याचे महाराज आहेत दीपक महाराज, मी तुम्हाला नाही म्हणत, माफ कर दा बाबा, हे बदमाश आहेत त्याला बोलतो मी, चांगल्या माणसाईला कायला झोंबू देता, हे मी नाही म्हणत. तुकाराम महाराजानं लिहिलं, ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याच्यावर घ्या, माझ्यावर नाही. आणि तुकाराम महाराज असला तसला महाराज नव्हता, रुद्राक्ष वाटणारा महाराज नव्हता. तुम्ही बायका तर मरता रुद्राक्षात. त्या जळगाव जिल्ह्यातल्या दोन बाया मेल्या, अकोल्यातली बाई मेली, एक रुद्राक्ष,
काय चाटत व त्या रुद्राक्षाले? रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लावले तू भस्म कपाळा, कठीण घेऊन नांगर हाती पिकविले आती तुला मोती आया भाग्या भगवेने सुना। काय लिहितात बाबू हृदयनाथ मंगेशकरानं गाणं लिहिलं? म्हणून माय माऊली या अंधविश्वासात पडू नका। तुमचं कल्याण करायचं आहे तर तुमच्या मुलीला शिकवा। हे बघ पोलीस वाले, तुमच्या गावातल्या तर 4 मुली डॉक्टर, 6 मुली डॉक्टर आहेत। हे आहे देवी मातेची कृपा। अरे एक तर कंडक्टर बाई आहे, उभी राहा बरं। आली काय बाई पुणे डेपोले? आले असेल तर उभे राहा एक मिनिट। एस टी कंडक्टर बाई उभी।